बातमी मुंबईतून आहे. मुलुंडमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. ऑडी कारनं दोन रिक्षा चालकांना धडक दिली आहे. यामध्ये चालक आणि प्रवासी गंभीररित्या जखमी झालेत. एका रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर असून ऑडी चालक फरार झालाय. मुलुंड पोलीस गाडी ताब्यात घेऊन पुढचा तपास करत आहे. ऑडी कारनं दोन रिक्षांना धडक दिली आहे. यामध्ये प्रवासी आणि चालक गंभीररित्या जखमी झालेले आहेत. एका रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर आहे तर ऑडी कार चालक हा पसार झालेला आहे. ही ऑडी कार मुलुंड पोलिसांनी ताब्यात घेतली असून सध्या पुढचा तपास सुरू आहे. एकूणच राज्यामध्ये सातत्यानं या घटना समोर येत आहेत. कार चालक बेजबाबदारपणे गाडी चालवतात, रस्त्यावरच्या माणसांना गाड्यांना धडक देतात, ज्यामध्ये काहींचा मृत्यू होतो, काही जण गंभीररित्या जखमी होतात, पण त्याची लवमात्र तमा न बाळगता कार चालक निघून जातात, पसार होतात. या कारचालकांवर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे आणि त्यासोबतच असे प्रकार सातत्यानं घडू नयेत, या सगळ्या प्रकारांना पायबंद घालावा, यासाठी कठोर नियम करणंही तेवढंच गरजेचं आहे. सध्या मुलुंडमधली ही दृश्य आपण पाहतोय. मुलुंडमध्ये दोन रिक्षांना ऑडीनं धडक दिली आहे. प्रशांत बढे आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील. प्रशांत, हा अपघात नेमका कसा घडला आणि आता पोलीस कसा शोध घेत आहेत? प्रज्ञा, पुन्हा एकदा मुंबईला हादरून टाकणारी ही घटना आहे. एक आणखीन एका कार चालकाने हिट अँड रन प्रकरण आता जे आहे ते चार जणांना उडवलेलं आहे. मुलुंडचा जो डम्पिंग रोड आहे, या रोडवर सकाळी साधारणतः 6:30-7 वाजताच्या दरम्यान भरधाव वेगात असलेल्या ऑडी कारने दोन रिक्षांना धडक दिलेली होती. त्यामध्ये दोन रिक्षा चालक आणि त्याबरोबर एका रिक्षामध्ये असलेले दोन पॅसेंजर असे चारही जण जखमी झालेले आहेत. त्यात एका रिक्षा चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते आहे. एकूण या प्रकरणी आता जी ऑडी गाडी आहे ती आणि यासंबंधी जी कागदपत्र आहेत ती पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे. मात्र ऑडी चालक याने धडक दिल्यानंतर तो तिथून फरार झालेला आहे. त्यामुळे वेगवेगळी पथकं नेमून पोलीस जे आहेत ती या आरोपी नाही. बरोबर आहे प्रशांत, या रिक्षा चालकांचं हातावरचं पोट असतं, रोजंदारीचा त्यांचा व्यवसाय आहे, त्यांचं उपजीविकेचं साधन तर या अपघातात बाधित झालंय आणि त्यांनाही खूप मोठ्या प्रमाणात इजा झाली आहे. त्यामुळे या दोषीवर कारवाई होणं गरजेचंच आहे, पण या रिक्षा चालकांना नुकसान भरपाई मिळणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. प्रशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.